हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी ट्रॅक 24. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण DRDO या संस्थेने विकसित केलेल्या कोरोनावरील नवीन औषधीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. त्या औषधाचं नाव आहे 2DG. 2DG म्हणजेच 2-deoxy-D-glucose. तर ही 2DG नावाची औषध विकसित करण्यासाठी DRDOला हैदराबादमधील एका संस्थेनेसुद्धा मदत केलेली आहे. त्या संस्थेचं नाव आहे रेड्डीज लॅबॉरेटरीज आणि भारतातील एका मोठ्या संस्थेने या औषधाला मान्यतासुद्धा दिलेली आहे. त्या संस्थेचं नाव आहे DCGI. DCGI म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, म्हणजेच DCGI ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची या औषधाला मान्यता मिळालेली आहे. ही जी 2DG नावाची औषध असते ना, ती आपल्या घरच्या ग्लुकोजप्रमाणेच दिसणारी औषध असते. मग बघा, आपल्या घरच्या ग्लुकोजमध्ये आणि याच्यामध्ये काय फरक असतो ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. आपल्या घरचा जो ग्लुकोज असतो त्याचे नाव असते D-glucose आणि या औषधाचं नाव काय, 2-deoxy-D-glucose. मग यांच्यामध्ये फरक काय असणार? बघा, आपल्या घरचा जो D-glucose असतो त्याचा स्ट्रक्चर अशा पद्धतीचा दिसतो आणि या स्ट्रक्चरमधून जेव्हा एक ऑक्सिजन कमी केला जातो तेव्हा त्याचं रूपांतरण, या D-glucose-चा रूपांतरण 2-deoxy-D-glucose-मध्ये होतो. मग यांच्यामध्ये अंतर, यांच्यामधील फरक काय आहे? बघा, आपल्या घरचा जो ग्लुकोज आहे तो आपल्या शरीराला एनर्जी प्रोव्हाइड करत असतो, परंतु हे जे 2DG असते हे आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करत नाही. हा त्यांच्यामधील मेन फरक आहे. तर बघा, मग ही औषध कोरोनावर कशा पद्धतीने कार्य करते ते आपण बघूया. तर बघा, जेव्हा आपल्या शरीरामध्ये कोरोना व्हायरस एंटर करत असते, एंटर केल्यानंतर एखाद्या पेशीमध्ये घर करून त्या पेशीमध्ये ते स्वतःचं मल्टिप्लिकेशन करत असते. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असते? बघा, एक कोरोना व्हायरस एंटर केल्यानंतर त्याच्यासारखाच अनेक कोरोना व्हायरस तयार होत जातात, म्हणजे एकदम आयडेंटिकल असतात. एकसारखेच अनेक कोरोना व्हायरस त्या पेशीमध्ये तयार होत जातात आणि असं होण्यासाठी, त्यांचं म्हणजे मल्टिप्लिकेशन होण्यासाठी त्यांना ऊर्जेची, त्यांना एनर्जीची आवश्यकता असते. मग ही एनर्जी जी आहे त्यांना पेशीमधील एक अंगक असते, त्याचं नाव असते तंतुकणिका, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मायटोकॉन्ड्रिया असे म्हणतो. तर या मायटोकॉन्ड्रियामध्ये ऊर्जा तयार होत असते, म्हणूनच याला ऊर्जा निर्मितीचे केंद्र असे म्हणतात. तर त्याच्यामध्ये ATPच्या स्वरूपामध्ये ऊर्जा तयार केली जाते आणि ही ऊर्जा तयार करण्यासाठी त्या तंतुकणिकेला ग्लुकोजची आवश्यकता असते आणि या ग्लुकोजपासूनच ही ऊर्जा, ही एनर्जी तयार केली जाते आणि ती ATPच्या स्वरूपामध्ये साठवली जाते. मग हे जे पेशी काय करत असतात, या कोरोना व्हायरसचा मल्टिप्लिकेशन करण्यासाठी त्या एनर्जीचा वापर करून मल्टिप्लिकेशन करत असतात. मग बघा, जेव्हा आपण ही औषध 2DG नावाची जी औषध ती पाण्यामध्ये ग्लुकोजसारखी घेतो, तर बघा, ज्या पेशींमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला असतो त्या पेशींना जास्तीत जास्त एनर्जीची आवश्यकता असते, म्हणजे अल्टिमेटली त्यांना जास्तीत जास्त ग्लुकोजची आवश्यकता असते. आणि जेव्हा आपण त्यांची ग्लुकोजची पूर्तता करण्यासाठी हा 2DG नावाचा जो औषध आहे तो पाण्यामध्ये घेतो, कारण की हा बिलकुल त्या आपल्या ग्लुकोजसारखाच दिसणारा औषध असतो, याला पाण्यामध्ये घ्यावं लागते, हा पावडर स्वरूपात असतो. तर मित्रांनो, जेव्हा हा पावडर स्वरूपातील 2DG नावाचा औषध आपण पाण्यामध्ये घेतो तेव्हा हे जे संसर्ग झालेले पेशी असतात, कोरोनाचा संसर्ग झालेले जे पेशी असतात याला ग्लुकोज समजून याची जास्तीत जास्त डिमांड करत असतात आणि त्यामुळे काय होत असते, या पेशींना तो जो 2DG नावाचा जो औषध आहे त्या पेशींपर्यंत पोचतो, परंतु हा ग्लुकोजप्रमाणे त्यांना एनर्जी देण्याचा काम करत नाही आणि एनर्जी न मिळाल्यामुळे काय होत असते, इथे हे जे पेशींमधील जे कोरोना व्हायरस असतात त्यांचा मल्टिप्लिकेशन तिथेच थांबतो, कारण की एनर्जी मिळत नाही. बघा, ग्लुकोज काय करत असते, एनर्जी प्रोव्हाइड करत असते, त्यामुळे या एनर्जीचा वापर करून हे जे व्हायरसेस असतात त्यांचा मल्टिप्लिकेशन होत असतो. परंतु 2DG काय करते, ग्लुकोजसारखंच काम करतो परंतु एनर्जी प्रोव्हाइड करत नाही, म्हणून जेव्हा सेल्स याचा वापर करतात तेव्हा त्या सेल्सना एनर्जी मिळत नाही. एनर्जी मिळाली नाही म्हणजेच या कोरोना व्हायरसेसचा मल्टिप्लिकेशन होणार नाही. तर अशा पद्धतीने या कोरोना व्हायरसचा जो मल्टिप्लिकेशन, जो प्रादुर्भाव आहे तो तिथेच थांबतो, म्हणजे याची वाढ होत नाही. तर अशा पद्धतीने ही जी 2DG नावाची जी औषध आहे अशा रीतीने ती कार्य करीत असते आपल्या शरीरामध्ये. तर मित्रांनो, हे सगळं ऐकल्यानंतर आता तुमच्या मनामध्ये हे प्रश्न आला असेल की आपल्याकडे वॅक्सिन म्हणजेच लस तर आधीच विकसित झालेली आहे, आता या औषधाचा वेगळा काय फायदा होणार आहे? तर मित्रांनो, हे बघा, हे जे वॅक्सिन असते ना, एखादा रोग होण्यापूर्वी जी घेतली जाते ती लस असते
आणि रोग झाल्यानंतर जी वापरली जाते ते औषध असते. अशा पद्धतीने याचा फरक आहे. तर रोग न होण्यासाठी आपण लस घेत असतो, परंतु रोग झाल्यानंतर ही औषध त्याच्यावर काम करीत असते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये 2DG या नव्याने विकसित झालेल्या कोरोनावरील औषधाविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.